काय संगत सतांची पुकार रजनी अंतर जागविती काय त्यावे त्यास्ती भावे उतरावे ठेवी तो हा पायी जीव थोडा सहज बोलने हित उपदेश करुणी सयास शिकविती काय त्यावे त्यास्ती भावे उतरावे ठेवी तो हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनु वेचा चीर्ती तैसे मज येती सांभाळीत काय त्यावे त्यास्ती भावे उतरावे ठेवी तो हा पायी जीव थोडा विठ्ठल विठ्ठल काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव ओम ईश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम प्रभ निर्विघ्नम पूर्ण देव सर्वकार्य सुसर्वदा महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं कुंडलिकाय यतमुनि समागच्छति शं तमामनं कंदं परब्रह्म मलिकं भजजे
कानोपात्रा कानोपात्र ही मोठी झाली वयात आली आणि म्हणू लागली हे कानोपात्रा हे बघ आपला व्यवसाय वेशा हा आहे पण तुला हा व्यवसाय तुला चालू ठेवावा लागणार आहे ना कानोपात्रा म्हणाली मी हा व्यवसाय करणार नाही गणिकेला राग आला आणि गणिकेला राग आल्यानंतर ताट दिशतीचा कानाखाली लावली कानोपात्रा म्हणते मी हे व्यवसाय करणार नाही गणिका म्हणते जर हा व्यवसाय जर केला नाही तर आपला द्रव्य भेटणार नाही द्रव्य जर भेटले नाही तर आपला पोट भरणार नाही म्हणून तुला हा व्यवसाय करावा लागणार आहे कानोपात्रा राग आला राग आल्यानंतर ती थेट पंढरपुराकडे गेली गेल्यानंतर तिला ज्ञानदादाची भेट झाली भेट झाल्यानंतर ज्ञानदादाच्या पायावर डोके ठेवून ढसाढसा रडू लागली ज्ञानदादा म्हणतात हे कानोपात्रा तुला समोर जगाचा बाप दिसतोय ना त्याला तू काही जाऊन सांग कानोपात्रा उठली आणि जगाच्या बापाकडे गेली गेल्यानंतर पायावर डोके ठेवले आणि ढसाढसा रडू लागली लागल्यानंतर काही लोक दर्शन घेत होते तिथे एक ब्राह्मण होते ब्राह्मण विचार करू लागले एक व्यक्ती किती वेळचा दर्शनासाठी गेलाय तो बाहेर का आला नाही म्हणून ते बघण्यासाठी जातात त्यांचं नाव होत आनंद शास्त्री ते गेल्यानंतर तिथे प्रेत पडले दिसते आणि ते आनंद शास्त्री होते ते प्रेत बाहेर काढण्यासाठी त्यांनी दिवस रात्र कष्ट केले पण ते प्रेत बाहेर निघायला तयार नाही कानोपात्रा झोपी गेली आनंद शास्त्री झोपी गेले गेल्यानंतर त्यांच्या स्वप्नामध्ये भगवान पांडुरंग आले ती समाधी माझ्या शेजारी असले पाहिजे म्हणून आधी पहिले पंढरपुराला गेले गेल्यानंतर पहिले कोणाची समाधी भेट दर्शन घ्यायला भेटलं कानोपात्र्याचं मगच पांडुरंगाचं भेटतं बरोबर की नाही म्हणून पांडुरंग परमात्मा म्हणता अरे लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने लोक माझ्या दर्शनासाठी येतात पण एकाने माझ्यासाठी जीव सोडला नाही आणि त्या पोरीने माझ्यासाठी जीव सोडला फक्त माझी एकच इच्छा आहे की तिची समाधी माझ्या शेजारी असली पाहिजे म्हणून आपणही असं काहीतरी कार्य केलं पाहिजे तर देवाने आपल्याला जवळ केलं पाहिजे म्हणून तुकोबाराय म्हणतात मी माझा जीव जरी ठेवला तरी तो कमी पडू शकतो अभंगाच्या दुसऱ्या पण
आणि सीतेच्या शोधामध्ये कार्य केलं आहे त्यांना काहीतरी सन्मान दिला पाहिजे. म्हणून रामप्रभू सभेमध्ये येतात, आपल्या आसनावर बसतात. सीतामाता आपल्या आसनावर बसतात, लक्ष्मण आपल्या आसनावर बसतात, सर्वजण आपल्या आपल्या आसनावर बसतात. बसल्यानंतर नराचं नाव घातलं जातं, त्याला सन्मान केला जातो, त्यालाही बक्षीस दिलं जातं. विभीषणाचं नाव घातलं जातं, त्यालाही सन्मान दिला जातो, त्याचंही नाव म्हणजे त्याचंही नाव पुकारलं जातं, सर्वांना बक्षीस दिलं जातं. भरत विचार करतात, ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आहे, ज्यांनी मदत केलं आहे, त्याचं नाव का घेतलं जात नाही, त्या हनुमंताचं नाव का घेतलं जात नाही. भरताला राग येतो आणि प्रभू रामचंद्राकडे जातात. गेल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणतात, ज्याने ज्या या कार्यामध्ये जास्त सहकार्य केलं आहे, ज्याने जास्त मदत केली आहे, त्याचं नाव का घेतलं जात नाही. प्रभू रामचंद्र म्हणतात, हनुमंत हा भक्त आहे, हनुमंत हा दास्यत्व आहे, आणि त्याचे इतके ऋण आहे की त्याचं ऋण मी कस काय फेडू, हे मला सुद्धा कमी पडू शकते. म्हणून मी माझा जरी जीव जरी ठेवला तोही कमी पडू शकतो. म्हणून काय द्यावे त्यासी वावे उत्तराई, ठेवी तो हा पाई जीव थोडा. इथं तुकोबाराने सुद्धा प्रश्न पडलाय की त्या जीव त्या तुकोबाराने सुद्धा प्रश्न पडलाय की मी त्याला काय दिलं पाहिजे, त्याच्या ऋणातून मी कसं उत्तीर्ण आहे झालं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला का म्हणा की दरवाजा
आता एवढ्या वेळ तुम्ही विठ्ठल विठ्ठल भजन झाले, या
वाजवायचा सुद्धा टाळी मारली. तुम्हाला वाजवता येत नाही का? एकदा आपण सगळे निवेदन करायचं, सर्वांनी वरात करा. रामाचे
घेतलेले काय म्हणून कुंभाराला त्याच्या पाठीमध्ये पोळ लागतात आणि म्हणू लागतात एकमेकांमध्ये वाटून घेऊ पण तुम्ही कोणा काही सांगू नका मारवाडी म्हणतो नुसतं गंध पाहिले इतका फायदा होतो नुसतं गंध पाहिले इतका फायदा होतो गंधच लावला असता तर किती फायदा झाला पार मारवाड्याला पश्चाताप झाला म्हणून तुळशीच्या वळीला आणि मुक्याला काळ सुद्धा थरथर कापतो आवडे देवासी
सर्व गुन्हे माफ कुठे केले जाते तर आई पाशी, बरोबर आहे की नाही?